नमस्कार श्रोते हो, आपले सर्वांचे स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त। गुरुदेव दत्तांना जर आपण प्रार्थना केली तर त्यांची कृपा आपल्यावर होईलच, कारण श्रोते हो आपण आपल्या भावना जे काही सांगायचे आहे ते आपण गुरुदेव दत्तांना किंवा अन्य कोणत्याही देवतांना प्रार्थनेच्या स्वरूपातून सांगू शकतो। श्रोते हो, आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला एक अशी गुरुदेव दत्तांची प्रार्थना सांगणार आहे की तुम्ही जर ती झोपण्याआधी गुरुदेव दत्तांसमोर बसून त्यांना हात जोडून ही प्रार्थना आपण नक्की म्हणा आणि मग झोपा। श्रोते हो, ही प्रार्थना काही अशी आहे, रोज रात्री झोपण्यापूर्वी गुरुदेव दत्तांजवळ एकच प्रार्थना करा की हे गुरुदत्तराया, हे घर तुमचे आणि मी ही तुमचाच आहे, जे तुम्ही ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच, काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा तुम्ही करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका। नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना गुरुदत्तराया आळा घाला। कोणाविषयीही मनात द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका, कोणाविषयीही राग, सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटांपासून माझे, माझ्या परिवाराचे आणि हा जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही सतत आमच्या सोबतच असे रहा, आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू द्यात की श्री गुरुदेव दत्त। श्रोते हो, ही छोटीशी गुरुदेव दत्तरायांची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी गुरुदेव दत्तात्रेयांजवळ नक्की बोलायला शिका, ही बोलत चला, म्हणायला शिका। प्रार्थना करून जर आपण झोपाल तर आपल्याला झोपही चांगली जाईल, आपला दिवस चांगला होईल आणि आपले सर्व कार्ये व्यवस्थित होतील, गुरुदेव दत्तराया आपल्याबरोबर सोबत राहतील। तर श्रोते हो, ही प्रार्थना तुम्ही नक्की म्हणा रोज संध्याकाळी, आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होत ही दत्तजयंतीच्या दिवशी प्रार्थना करतो।